नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहत असाल कदाचित हा ऑप्शन फॉर्म भरण्याचा दुसरा दिवस असेल आणि काही जणांनी आत्तापर्यंत ऑप्शन फॉर्म राऊंड 3 साठीचे भरलेले असतील किंवा ऑलरेडी त्यांचे कॅरी फॉरवर्ड झालेले असतील, तर अशांसाठी आणखी देखील माहिती मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जसं की मी स्पॉट राऊंडविषयी बोलणार आहे, ओरिएंटेशनविषयी बोलणार आहे, इतर गोष्टींवर देखील बोलणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्लस ज्यांना अजून ऑप्शन फॉर्म ज्यांनी भरलेला नाही आहे त्यांच्यासाठी देखील इम्पॉर्टंट माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे, अर्थात ऑप्शन फॉर्म 3 ची स्ट्रॅटेजी. पहिला प्रश्न तुमच्या सगळ्यांचा हा असेल की दादा आता राऊंड 3रा आहे आणि याच्यामध्ये सीट्स कमी आहेत, सगळ्यांनी ॲडमिशन घेऊन टेकलेल्या आहेत, उच थोड्या थोड्या सीट्स उरलेल्या आहेत, तर मग काही फायदा तरी आहे का या राऊंड 3चा? तर याचं उत्तर सांगताना मी हे सांगेन की फायदा आहे त्याचा असा की लाईव्ह वॅकन्सी म्हणून एक कन्सेप्ट असते. सपोज एका कॉलेज मध्ये सगळ्या सीट्स भरलेल्या आहेत, ठीक आहे, समजा 60 सीट्स आहेत आणि 60 मधले 5 विद्यार्थ्यांना बेटरमेंट भेटली 3रा राऊंड मध्ये, म्हणजे तिथं काय होतं, त्या 5 सीट्स मोकळ्या झाला, म्हणजेच की काय तिथं दिसताना वॅकन्सीमध्ये काय दिसत होतं की सगळ्या सीट भरलेल्या आहेत 0. पण जेव्हा ती कम्प्युटराइज प्रोसेस चालू असणार कॉलेज अलॉट करण्याची, त्याच्यामध्ये त्या गोष्टी घडत असतात. म्हणजेच की एका कॉलेजमध्ये विद्यार्थी समजा अलॉटमेंट करताना पुढे गेले तर ती सीट मोकळी झाली आणि मागचे जे विद्यार्थी आहेत ते त्या ठिकाणी येऊन बसतील, असं पुढं 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 सगळे चालत राहणार. ऑप्शन फॉर्म 3 भरताना मी तुम्हाला एक सगळ्यात मोठा सल्ला हा देईन की जे तुम्हाला मागच्या राऊंडला कॉलेज भेटलेलं होतं त्याच्या फक्त वरचे जे कॉलेजेस आहेत बेटर, जे कॉलेज भेटलेलं आहे त्याच्यापेक्षा जे बेटर कॉलेज आहे, चांगले कॉलेज आहेत, तेच फक्त तुम्हाला आता पुढच्या राऊंडमध्ये म्हणजेच की या 3रा राऊंडमध्ये टाकायचे आहेत. जर तुम्ही चुकून असं केलं की जे मागच्या राऊंडला कॉलेज भेटलं होतं त्याच्यापेक्षा खालच्या लेवलचे कॉलेज तुम्ही जर टाकले तर 100% तुमचा ऑप्शन फॉर्म चुकला. ती चूक करू नका. काहींना असं देखील वाटतं की राऊंड 3 मध्ये आपल्याकडे 2 ऑप्शन राहतील, एक तर मला मागच्या राऊंडला जे कॉलेज भेटलं आणि या ठिकाणी 3रा राऊंडला जी बेटरमेंट झाली ती, तर माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत का? तर तुमच्याकडे 2 ऑप्शन नाही, जे 3रा राऊंडला भेटेल तेच तुम्हाला घ्यावे लागेल. आणि तेच का घ्यावे लागेल? कारण की 3रा राऊंडमध्ये कोणताही त्या ठिकाणी रेग्युलर राऊंड नसतो. मी तुम्हा सर्वांना ज्यांना बेटरमेंट झालेली आहे, ज्यांना आतापर्यंत कोणतंच कॉलेज लागले नाही की किंवा ज्यांना मागच्या राऊंडला लागलेलं होतं, त्या सर्वांना हे मी सांगेन की हा राऊंड खूप महत्वाचा आहे, याच्यानंतर रेग्युलर राऊंड होणार नाही, त्यामुळे या राऊंडचा ऑप्शन फॉर्म नीट भरा. ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1 मध्ये 2 मध्ये कोणतंच कॉलेज नाही मिळालं, दोन्ही राऊंडमध्ये तुम्हाला असं लिहून आलं की नो कॉलेज अलॉटेड, त्यांना मी असं सांगेन की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी या राऊंडमध्ये कॉलेज मिळवायचं आहे. याचं मागचं कारण हे असू शकतं की तुम्ही राऊंड 1 आणि 2 मध्ये हट्ट धरून बसलेले असाल CS IT किंवा अलाइड ब्रांचेस AIML डेटा सायन्स, तर या ब्रांचेस तुम्हाला भेटले नाहीत आणि तुम्ही त्याच्याच मागे लागलाय, तर तुमची चूक ठरू शकते. राउंड 3 ला असं करा की तुमच्या ह्या ब्रांचेस आहेत CS IT आणि तुमचे अलाइड ब्रांचेस AIML वगैरे, त्यांच्यानंतर ज्या बाकीच्या ब्रांचेस आहेत ENTC असेल, इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल असेल, किंवा तुम्हाला जी कोणती इतर ब्रांच त्या ठिकाणी घेऊ वाटत आहे ती किमान तळामध्ये टाकून ठेवा. म्हणजे याचा फायदा काय होईल, समजा 3रा राऊंडला देखील तुम्हाला ह्या CS IT च्या ब्रांचेस नाही भेटल्या तर किमान तुम्हाला त्या ठिकाणी ज्या इतर ब्रांचेस आहेत त्या तरी भेटतील. का असं सांगतोय, ह्याच्यानंतर राऊंड होणार नाहीये त्यामुळे सांगतोय. स्पॉट राऊंड विषयी सुद्धा बोलूयात. स्पॉट राऊंडमध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की स्पॉट राऊंडमध्ये मला ॲडमिशन भेटून जाईल, पण ते इतकं सोपं नाही. स्पॉट राऊंड कशासाठी घेतात, तर ज्या कॉलेजेसमध्ये सीट्स उरलेल्या आहेत रेग्युलर राऊंडमधील, त्या सीट्स भरण्यासाठी जेव्हा एक राऊंड घेतला जातो स्पेशल, त्याला स्पॉट राऊंड म्हणतात. समजा एखाद्या कॉलेजमध्ये 60 सीट आहे आणि रेग्युलर 3 राऊंडमध्ये जाऊन निघील 5 सीट त्या कॉलेजमधला मोकळाच राहिला, तर अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन भेटू शकते. समजा एखाद्या कॉलेजमध्ये 60 सीट असतील आणि त्याच्यातल्या 5 सीट राऊंड 3 येईपर्यंत देखील मोकळ्याच राहिल्या, तर त्या सीट स्पॉट राऊंडने भरल्या जातील. मग विचार करा त्या 5 सीटमध्ये तुम्हाला चान्स किती भेटणार आहे आणि किती नाही. त्यामुळे राऊंड 3 मध्ये जे कॉलेज भेटेल तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन ऍडमिशन घ्याच. कारण की तुम्ही समजा 3रा राऊंडमध्ये ऍडमिशन घेतलं तरी देखील दुसऱ्या एखाद्या कॉलेजच्या स्पॉट राऊंडमध्ये जाऊन पार्टिसिपेट होऊ शकता. मग समजा स्पॉट राऊंडमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन भेटलं एखाद्या वरच्या कॉलेजमध्ये, तर आधी जे 3रा राऊंडला रेग्युलरपणे आपण ऍडमिशन घेतलेलं होतं ते तुम्ही कॅन्सल देखील करू शकता. पण तसं आधी तुम्ही तुमच्या कॉलेजशी बोललं पाहिजे की आम्ही स्पॉट राऊंडला चाललेलो आहे, चौकशी करा त्या ठिकाणी. स्पॉट राऊंडविषयी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जाता जाता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एवढंच सांगेन की हा शेवटचा राऊंड आहे, या राऊंडमध्ये तुम्हाला जे कॉलेज भेटेल ते तुम्हाला घ्यावंच लागणार आहे. फक्त एक ऑप्शन असणार आहे, तो म्हणजे फ्रीजचा, तोच तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे. बेटरमेंटमेंट याच्यानंतर होणार नाहीये, त्यामुळे ह्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज मिळवायचंच आहे आणि ते चांगलं मिळवायचं आहे. ऑप्शन फॉर्म नीट भरा. काही डाऊट येत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा, त्या ठिकाणी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. किंवा तुमच्या आजूबाजूचे शिक्षक आहेत, विद्यार्थी मित्र आहेत,
पालक आहेत सगळ्यांना त्या ठिकाणी तुम्ही सजेशन घ्या आणि मगच तुमचा ऑप्शन फॉर्म नीट भरा. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टार्ट अँड जस्ट डू इट. व्हेरी ऑल द बेस्ट.